काल मुंबईत झालेला शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा इतका धडाकेबाज झाला की त्याचा ठसका अगदी दिल्लीपर्यंत पोहोचला, ज्याचा परिणाम दिल्लीहून एका एका वाक्याचं उत्तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना इतरांकडून लिहून घेऊन वाचावं लागलं. डायसवर तो कागद दिसत होता काय लोकांनी लिहून दिलंय ते, पण तो ठसका फक्त शिंदेंनाच लागला असा नाही, तर तात्काळ तो पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचला आणि दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली. पण या सगळ्यांमध्ये नारायण राणे बोलले नाही तरच नवल, कारण राणेंची अडचण अशी आहे की त्यांचं पुनर्वसन भाजपामध्ये या एकाच अटीवर केलं गेलं आहे की बाकी काही काम केलं नाही केलं तरी चालेल, मतदारसंघाकडे नाही बघितलं तरी चालेल, पक्षवाढीसाठी काही नाही केलं तरी चालेल, पण उठताना बसताना खाताना पिताना झोपताना चालताना उठताना लिहिताना वाचताना प्रत्येक वेळेला उद्धव 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 हा जप त्यांनी केला पाहिजे. आणि त्या सगळ्या नादामध्ये एकतर बिचाऱ्याच्या बंगल्याचा हायकोर्टचा आदेश असा निघालेला, त्यामुळे आता वाचवेल कोण, कारण किरीट सोमय्या अजूनही हातोडा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. किरीट सोमय्यांना अनिल परबांच्या तिकडे कोकणापर्यंत हातोडा घेऊन जायला वेळ मिळतोय, परंतु ते अजून मुंबईतल्या मुंबईत हातोडा घेऊन पोहोचले नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या हातातला हातोडा आपल्या बंगल्यावर पोहोचू नये, सोमय्यांना भाजपाने अडवून धरावे, आपण भाजपाची मेहर नजर करून घ्यावी, यासाठी प्रचंड डेस्परेटली ज्या पद्धतीने नारायण राणे काही वेळापूर्वी माध्यमांवर गरोळ ओकत होते, यावरची एकच प्रतिक्रिया देता येईल की नारायण राणेंचं मानसिक संतुलन ढासळलंय आणि त्यांना तात्काळ उपचाराची गरज आहे. त्यांच्या दोनही मुलांनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवावी, पण आधी वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. बाबा घ्या रे घ्या, काळजी घ्या. गेटवेल सून राणेजी, गेटवेल सून, काळजी घ्या.